प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो, अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण होऊ शकतो तशा प्रकारचं हा सिनेमा. मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्याची व्याख्या करणं, डिफाईन करणं अतिशय कठीण आहे. राहुल हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन. आज तो आनंद वेगळा. मला दोन्ही मी दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन करतो. एक तर आजच्या कमर्शियल युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचं जी घटना आहे. या घटनांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो. अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण होऊ शकतो तशा प्रकारचं हा सिनेमा. सर एक महत्त्वाचं म्हणजे सावरकरांमध्ये असे गुण आहेत जे आपल्याला व्यक्तीच्या भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहे. त्यांचं वाचलेलं आहे. मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करणं, डिफाईन करणं अतिशय कठीण आहे. त्यांचे जातीउच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहेत. विज्ञानाधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे, जीवनामध्ये कुठली गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो ह्या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आहे. आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली. जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की 1857 युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर्थ्य होतं. त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं. राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करेन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून देईन. चरित्र आहे हे 360 डिग्री एक अत्यंत विलक्षण बुद्धिमान व्यक्ती, एक लीडर आणि वेडर अशा प्रकारचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, एक समाजसेवक, एक जाती प्रथेच्या विरुद्ध लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक, मराठी भाषेला नवीन शब्द देणारे साहित्यिक अशा अनेक त्यांचे जे कंगोरे आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेरणा देतात. त्यामुळे मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच, त्यासोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व याबद्दल ज्या काही चुकीच्या संकल्पना होत्या त्याही स्पष्टपणे समाजासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आहे. म्हणून आम्हाला नेहमीच ते प्रेरणा देतात.